डिपॉझिट होतं काय असं कुंडलिका नदीवर जवळपास 3 ते 4 बंधारे आहेत. त्या 4 बंधाऱ्यापैकी 2 बंधारे असे आहेत सुलतानपूर आणि राजेवाडी की यांना रस्ता असल्याशिवाय पर्याय नाही. हे बंधारे जवळपास 95-97 काळामध्ये झालेले आहेत आणि ते अजितदादा ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते त्या टायमाला बंधारे झालेले आहेत. त्यावेळेसपासून या बंधाऱ्याची कुठली देखभाल दुरुस्ती झालेली नाही. आज ह्या बंधाऱ्याची एवढी बिकट परिस्थिती आहे. या बंधाऱ्यावरून जवळपास दिवसभराचे 1,000 ते 1,500 लोकांचं दळणवळणाचं साधन हा बंधारा म्हणजे हा रस्ता आहे. याच्या व्यतिरिक्त धानोरा, केंद्रपिंपरी, पुनणगाव व चिंचाळ्याहून ये जा करणारे किंवा तांडा वस्तीवर जे काही लोक असतील त्यांचे विद्यार्थी राजेवाडीच्या जय भवानी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमध्ये शिकण्यासाठी येत आहेत. जवळपास 1 ते 12 जिल्हा परिषदला इथून महागालचा इतिहास. गेल्या वर्षीचे एक मजूर याच बंधाऱ्यावरून पडून त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, या बंधाऱ्यावरून चालत असताना कित्येक लोकांना अपंगत्व आलेलं आहे. या माध्यमातून आम्ही वारंवार तालुका प्रतिनिधी असतील, जिल्हा प्रतिनिधी असतील, आमदार, खासदार व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन त्यांना आतापर्यंत कुठलंही लक्ष दिलेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला ह्या आमरण उपोषणाचा पावित्रा उचलावा लागलेला आहे. या आमरण उपोषणासाठी राजेवाडीतील ग्रामस्थ धानोरा, केंद्रपिंपरी, पुनणगाव तसेच विद्यार्थी हे सर्व या उपोषणासाठी बसलेले आहेत. जोपर्यंत आम्हाला कुठला तरी ठोस लेखी किंवा कामाची सुरुवात होणार नाही तोपर्यंत हे उपोषण करते इथून उपोषणस्थळ उठणार नाहीत याची प्रशासनानं दखल घ्यावी.